विशेष सत्र में मराठा आरक्षण को लेकर राज्य पिछड़ा वर्ग आयोग द्वारा दी गई रिपोर्ट पर चर्चा होगी। मराठा आरक्षण को लेकर मुख्यमंत्री जो कानून लाएंगे उसे भाजपा का पूरा समर्थन है, यह बात कहते हुए भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने दावा किया। साथ ही वे बोले कि ओबीसी आरक्षण पर कोई असर नहीं होगा। वह कोराडी में मीडिया से बात करे थे। उन्होंने आगे कहा कि हमारी भूमिका मराठा समुदाय को अलग आरक्षण देने की है। उन्होंने कहा देवेंद्र फडणवीस ने मुख्यमंत्री रहते हुए मराठा समुदाय को अलग आरक्षण दिया था। राज्य मागासवर्गीय आयोगाने जो प्रस्ताव दिला आहे सर्वेक्षण करून मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता हे सर्वेक्षण झालं आहे। ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही याकरता मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्ही सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देताना टिकणार आरक्षण द्यावं, ते आरक्षण उद्याच्या कोर्टाच्या कुठल्याही चौकटीत बसून द्यावं आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका होती। माननीय देवेंद्रजींनी हे आरक्षण दिलं होतं आणि आतासुद्धा जे 20 तारखेला विशेष अधिवेशन आहे त्यामध्ये सुद्धा सर्व पक्षाचे आमदार विधिमंडळ बहुमताने एकमताने विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री जो कायदा आणतील, जे सरकार कायदा आणेल त्या कायद्याला पूर्ण पाठिंबा आमचा राहील। पण 0.01% ही ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही ही आमची भूमिका राहील। ही भूमिका आहे आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही भूमिका आहे। जेव्हा सरकारनं भूमिका घेतली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि वेगळं आरक्षण देण्याची, तर सरकारने पूर्ण अभ्यास केला आहे। सरकारने यामध्ये जेवढ्या कायद्याच्या अडचणी आहेत त्या पूर्ण सोडवलेल्या असतील आणि म्हणून मला असं वाटतं आता मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे टिकणारं आरक्षण असेल असं मला वाटतं। कोणी काय मागणी केली याबद्दल मला काही फार स्पष्टीकरण द्यायचं नाही आहे, पण 0.01% ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही भारतीय जनता पार्टीची भूमिका ही सरकारनं मान्य करावी लागेल, कारण सर्वपक्षीय बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दलची भूमिका व्यक्त केली होती, याबद्दलचं एकमत झालं होतं। आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे तर मराठा समाजाला इंडिपेंडंटच आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका आमची आहे, मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे ही भूमिका आमची आहे।